शहरातील शिवाजीनगर जवान क्वार्टर्स गांधीनगर या भागामध्ये सुमारे 38 लाखाच्या निधीतून पेवर्स बसवण्यात येत आहेत व याचे उद्घाटन उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले. शहरामध्ये ठिकठिकाणी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत अनेक विकास कामे केली जात आहेत व या कामांचा शुभारंभही करण्यात आला आहे. शिवाजीनगर जवान क्वार्टर्स गांधीनगर या भागामध्ये पेवर्स बसवण्यासाठी शुभारंभ करण्यात आला असून माजी नगरसेविका जयश्री माळगी व आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडले. यावेळी आमदार अनिल बेनके यांनी आपले विचार मांडले. बेळगाव येथे शिवाजीनगर जवान क्वार्टर्स त्याचबरोबर गांधीनगर येथे 38 लाख रुपये खर्च करून पेवर्स घालण्याचा कार्यक्रमाचं आज उद्घाटन करत आहोत. एकूणच जनतेला विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीत क्वालिटी काम झालं पाहिजे याकडे लक्ष द्यावं व लहान सहान कारणावरून भांडणून कोणतेही काम थांबू नये याकडे लक्ष द्यावं ही जनतेला विनंती आहे. एकूणच स्मार्ट सिटी झाले पाहिजे या दृष्टिकोनातून आमचा सर्वांचा प्रयत्न असेल. जिथे इथं सार्वजनिक जिथं आम्ही आता गार्डन असू देत शाळा असू देत या ठिकाणी जी बेकायदेशीर कामं चालतात त्याकडे लक्ष जनतेनं द्यावं. जोपर्यंत जनता जागृत होत नाही तोपर्यंत अशी कामं थांबत नाही. म्हणून जनतेला विनंती आहे की ह्या बेकायदेशीर कामावरती आळा घालायचा असेल तर जनतेने जागृत व्हावं ही जनतेला माझी विनंती आहे. 38 लाख रुपये खर्च करून हे पेवर्स घालण्याची आज ही पूजा झालेली आहे. स्थळीय नागरिकांनी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत चालणाऱ्या कामकाजाबद्दल आपल्या प्रतिक्रिया नोंदवणे गरजेचे असून कामकाज व्यवस्थितरित्या केले जात आहे की नाही याबद्दल प्रतिक्रिया देणे अत्यंत महत्वाचे आहे असे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले. यावेळी सुभाष कॉलनी येथील विविध कामकाजासंदर्भात पाहणी करून त्यांनी चर्चा केली. यावेळी या उद्घाटन दरम्यान महिला वर्गही उपस्थित होता. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.